राष्ट्रवादी नगर तुलसी नगर और वृंदावन नगर में चल रही समस्या के तहत महिलाओं ने आक्रोश जताया मांग पूरी न होने पर आंदोलन का इशारा दिया शहर के राष्ट्रवादी नगर तुलसी नगर और वृंदावन नगर यह समस्या के चपेट में है यहाँ से पांच किलोमीटर दूरी पर सीटीपीएस है और सीटीपीएस के धूल से यहाँ प्रदूषण बड़े पैमाने पर है जिसका असर घरों पर और लोगों के स्वास्थ्य पर पड़ रहा है योग्य रास्ते नाली नहीं सीटी पी से निकलने वाले प्रदूषण से घरों पर धूल जमी हुई है इस शिकायत के बारे में कई बार निवेदन गए, लेकिन कोई हल ना निकला यदि इस समस्या की ओर ध्यान नहीं दिया गया तो राष्ट्रवादी नगर तुलसी नगर वृंदावन नगर शिवसेना की ओर से आंदोलन किया जाएगा ऐसी आक्रामक भूमिका महिलाओं ने ली मजे प्रॉब्लम पांच किलोमीटर

आणि ह्या सिटी पेचं एवढं प्रदूषण आहे का म्हणजे इथं राहणी मुश्किल होऊन झालं बिमाऱ्या वाढल्या लोकाचे धान्यसुद्धा वाळू घालू शकत नाही आणि आजार वाढले ह्या पूर्ण घरावर काळा काळा आहे घरात जाऊ शकत नाही इतकं सिटी पेचं हे आमच्याकडं प्रदूषण आहे तर हे प्रदूषण कमी व्हायले पाहिजे प्रदूषण जर कमी जर झालं नाही तर आम्ही राष्ट्रवादीनगर तुळशीनगर वृंदावनगर आणि शिवसेनेमार्फत एक मोठं आंदोलन करू कारण या सर्व याच्यामुळं सर्व म्हणजे ना पूर्ण ह्या विकास तर नाही ह्या वार्डाचा विकास टी पीच्या अंडरमध्ये आहे विकास वार्डाचा काही नाही रोड रोडबरोबर ना नाल्याबरोबर ना कुठं रस्ता जाण्यासाठी बरोबर नाही पण ह्या धूरचं हे प्रदूषण सर्व लोक झेलत आहेत याच्यावर जर आडा जर बसला नाही तर आम्ही याचं थोडं आंदोलन करून आणि त्यांचे जे जा ट्रक जर जाते ह्या वार्डातून आमच्या उडणपुलातून ते ट्रक आम्ही जाऊ देणार नाही असं आमचा राष्ट्रवादी नगर तुळशीनगर उंजावनगरच्या महिलाचा असा आक्रोश आहे एवढं आम्ही सांगतो निवेदन निवेदन निवे पहिलं दिलं होतं निवेदन ह्या पुल्याचं निवेदन दिलं होतं याचं निवेदन दिलं पण त्यांनी निवेदनवर काही आमची तक्रार काही हे घेतली नाही आणि त्याचं काही निवारण केलं नाही म्हणून आम्ही सर्वजण गोळा होऊन आणि या तुमच्या चॅनलच्या मार्फत त्यांनी ह्याच्या निवेदन म्हणून समजून त्यांनी याचं काहीतरी करायला पाहिजे म्हणजे प्रदूषण आळा घालायला पाहिजे एवढं आमचं सर्व ह्या नगर यांचं म्हणणं आहे कुशीनगर या एरिया आहे त्या एरियामध्ये इतकं प्रदूषण आहे की आम्ही म्हणजे विचारच नाही करू शकत जेव्हापासून इथं राहायला आलो असं पस्तावा येतं की फालतू इथं आलो आम्ही राहायसाठी इतकं प्रदूषण आहे आणि आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामधून सर्वात जास्त आपल्या ह्या राष्ट्रवादी आणि वृंदावनगर आणि तुळशीनगर याच्यामध्ये जास्त प्रदूषण आहे याच्यावर जर काही उपाय केला नाही तर आम्ही खरंच नक्की आ आंदोलन करू